नमस्कार, कुक विथ नम्रतामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवतोय मस्त नाश्त्यासाठी एक छान पदार्थ, ब्रेड पकोडा। सगळ्यांचा आवडीचा आणि पोटभर नाश्त्याचा प्रकार। तर चला बनवूया ब्रेड पकोडा। इथे मी 3 उकडलेले बटाटे घेतले, आता हे स्मॅश करून घेते। हे बघा, बटाटे छान स्मॅश झालेले आहेत। यात मी टाकते आहे मीठ, थोडी हळद, मिरची, आले आणि कोथिंबीरीचा ठेचा। आता हे परत सगळे छान मिक्स करून घेऊ। आता इथे मी 2 सँडविच ब्रेड घेतलेले आहेत। आता आपण जे बटाट्याचे मिश्रण केले होते ते पावाच्या एका भागाला पसरून घेऊ। व्यवस्थित 4 कडांपर्यंत छानपैकी पसरून घेऊया। आता हे 2 पाव जुळवून बरोबर मधोमध कापून घेऊ। याच्याही मधोमध एक भाग करायचा। अशा प्रकारे आपण एका ब्रेडचे 4 भाग केलेले आहेत। आता इथे मी थोडं डाळीचं पीठ घेतलेलं आहे। यात मी घालतीये तिखट, थोडीशी हळद, थोडासा सोडा, ओवा, जिरे आणि चवीपुरतं थोडं मीठ। आता ह्या मिश्रणाचा आपल्याला पातळ बॅटर बनवून घ्यायचा आहे पाणी घालून। गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे डाळीच्या पिठाच्या, पातळ बॅटर बनवून घेत आहोत आपण। अशा पद्धतीनं हे बॅटर बनवून घ्यायचं आहे पातळ, तुम्ही बघू शकता। इथे मी तेल तापायला ठेवलं आहे आणि आता आपण हे जे ब्रेडचे असे पीसेस करून घेतले होते हे असे या बॅटरमध्ये बुडवून आपण तेलात सोडून देऊ। या ब्रेड पकोड्याला काही ठिकाणी पाववडा असंही म्हणतात। हे खूप फेमस अशी चाट म्हणता येणार नाही पण अशी वडापावसारखीच ब्रेकफास्टची डिश आहे। गाड्यावर मिळते, घरातसुद्धा बनवली जाते, खूप टेस्टी लागतो, छान लागतो, लहान मुलांना खूप आवडतो। संध्याकाळी वगैरे आपण ब्रेकफास्टला करू शकतो, लहानांबरोबर मोठ्यांना सुद्धा आवडते, करायला ही सोपी आहे।
तर हे बघा, हे असे ब्राउन होईपर्यंत ब्रेड तळून घ्यायचे आहेत। काढून घेते आता। हे आपण काढून घेतलेत तळून व्यवस्थित आणि टिश्यू पेपरवर ठेवलेले आहेत। ब्रेड जास्त शोषून घेतं तेल, त्याच्यामुळे थोडा वेळ आपण हे टिश्यू पेपरवर ठेवून देऊ जेणेकरून तेल पूर्ण झिरपलं जाईल। मस्त चमचमीत ब्रेड पकोडा खाण्यासाठी तयार आहे। हा तुम्ही सॉस बरोबर किंवा हिरव्या चटणीवर खाऊ शकता, अतिशय टेस्टी लागतो। नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की करून बघा। कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी वाटली। धन्यवाद।